कुठली गोष्ट मनाशी ठरवली आणि ती तशीच झाली असं कधीच कसं होत नाही. प्रत्येक गोष्ट उलटी व्हायलाच पाहिजे का? दळभद्री भिकारडा आशिष हरिश्चंद्राचा अवतार बनायला निघाला होता. बरं झालं मेला एकदाचा, पण मरता मरता एवढा मोठा घोळ मात्र करून गेला. माझं आणि मंजिरीचं अफेअर नव्हतं. सत्यजित, मंजिरी खरी होती, ती वेळोवेळी तुला खरं सांगत होती. ती निर्दोष आहे. सत्यजित, देवाला वाहिलेल्या फुलासारखी पवित्र आणि निर्मळ आहे मंजिरी. तेव्हा सत्यजितनी त्या बावळट मंजिरीचे पाय धरले असतील, तिची माफी मागत असेल तो. आता पुन्हा नव्याने सुखी संसार सुरू करतील दोघ? नाही नाही, असं नाही होऊ शकत. मला ताबडतोब कोल्हापूरला निघायला हवं, लगेच, काहीही झालं तरी. प्रिया, कुठे चाललीस? कुठे? मी कोल्हापूरला चालले. कोल्हापूरला का? मला अडवणार आहेस? नाही, मी सोडतो तुला. गाडीची चावी घेऊन आलो. काही गरज नाहीये, मी एकटी जाऊ शकते. मी सोडतो म्हटलं, सांगितलं ना गरज नाहीये म्हणून. स्वतःची काळजी घ्यायला मी समर्थ आहे, आणि कोल्हापूरला कसं जायचं ना ते मला चांगलंच माहितीये. आणखीन एक गोष्ट सुहास, आपल्या लग्नाचा खुळचट विचार डोक्यातून काढून टाक, कारण आपलं लग्न होणार नाहीये. म्हणजे? म्हणजे मी तुझ्याशी लग्न करणार नाही. एक मिनिट. सहज लागतंय मला. माहितीये मला, तुला काही मी खेळणं वाटलं तुझ्या मनाला येईल तसं खेळवायला. मला नीट सांग, कुठे गेली होतीस आणि तिथे काय झालं? हे सगळं विचारणारा तू कोण? मी तुझा होणारा नवरा. होणार आहेस ना, झाला तर नाहीये. भविष्याबद्दल तू बोलूच नकोस, कारण सुहास, माझं भविष्य मी ठरवते, आणि माझ्या होणाऱ्या नवऱ्याला ही सगळी उत्तरं द्यायला मी बांधील नाहीये. आणि माझ्या वाट्याला येऊ नकोस, मी तुझा खूनही करायला पुढे मागे पाहणार नाही. इनफॅक्ट आता मी एक खून करून आलीये. आज समज, आशिषचा मृत्यू झाला? हो, ऐकायला विचित्र आणि भयंकर वाटत असलं तरी हेच खरंय. स्वतः गौरांचा फोन आला होता मला. सत्यजितनेच म्हणे त्याला त्या ससून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्याच्या आधीच तो आई आई यांच्यामुळे उगीच काही नाही. नाही, सत्यजितचा या सगळ्याशी काहीच संबंध नाहीये. त्याचा मृत्यू विषबाधेमुळे झाला असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. विषबाधा? हो, विषबाधा. आता ती कुणी केली, का केली, कशी केली, कशासाठी केली हे काहीच माहिती नाहीये, पण त्याच्या रिपोर्ट्स मध्ये मात्र तसंच दिसून येतंय म्हणे. मंजिरी बहिणी, सत्यजित दादा आले, त्यांची गाडी मी बघितली गेटमध्ये. हो ए, नाही नाही म्हणजे आई, तू अशी पटकन जाऊ नकोस त्याच्या समोर. अहो आई, पण मला माहितीये तुला खूप काळजी वाटतीये. तूही माझ्या एवढीच घाबरली होतीस, अजूनही घाबरली आहेस, पण तू आशिषला भेटून आला हे लक्षात घे. आशिषने त्याला काय सांगितलंय आपल्याला माहित नाही,
त्यामुळे सत्यजीत आल्यावर तुझ्याशी कसा वागेल हेही सांगता येत नाहीये. कळतंय का तुला मी काय सांगतेय ते? मी आधी जाते, अंदाज घेते, मग तू ये. एवढं माझं ऐक बाळा. खूप मोठी चूक झाली माझ्याकडून. माफ कर. अहो प्लीज प्लीज तुम्ही उठा, शांत व्हा जरा. काय झालंय? मला आशिष कडून सगळं काही कळलंय. झालं बाबा? सत्यजीत काही बोलला का तुझ्याशी? नाही, काहीच बोलला नाही. घ्या, म्हणजे आता पुन्हा एकदा महाभारत घडणार घरात. शाले, तू नगं काळजी करू, संद व्यवस्थित होणार आहे बघ. तुम्ही म्हणताय तसं घडलं ना सासूबाई, तर देवच पावला, सत्यनारायण घालीन मी. मला हे कळलंय की इतके महिने मी तुझ्यावर चुकीचा संशय घेत होतो. काय करता तुम्ही? प्लीज तुम्ही प्लीज थोडं शांत व्हावी. शांत हो मी, आणि तू तरी कशी शांत राहू शकतेस? खूप मोठा गुन्हा घडलाय माझ्या हातून. प्लीज मला माझ्या गुन्ह्याची शिक्षा दे. असं काहीच नाहीये. तुम्ही तुम्ही थोडं शांत व्हा बरं आधी. चुकीचं प्रायश्चित फक्त शिक्षणच होतं असं नाहीये, असं कोणी सांगितलं तुम्हाला? आणि आजपर्यंत तुम्ही तुम्ही कसंही वागला त्यामागे तुमचं माझ्यासाठी असलेलं प्रेम होतं हे हे माहिती आहे मला. मी तुझा सगळ्यांसमोर अपमान केला, तुला नाही नाही ते बोललो. आता मला सगळ्यांसमोर तुझी माफी मागितली पाहिजे. अहो तुम्ही अहो ठीक आहे. अहो प्लीज तुम्ही प्लीज म्हणजे माझं ऐक. प्लीज सत्या, प्लीज तुम्ही माझं ऐका. हे सत्या, तू काय बोलायच्या आधीच मी तुला सांगते. तू बाहेरच्या माणसांचं काहीतरी ऐकून येतोस आणि घरच्या माणसांना धारेवर धरतोस. हा मूर्खपणा मला चालणार नाही यापुढे. आई अहो, त्याच मूर्खपणाची माफी मागायची असेल तर आशिष कडून मला सगळं काही कळलंय. मला हे कळलंय की इतके महिने मी मूर्खासारखाच वागत होतो. आणि म्हणून मंजिरी आज मी सगळ्यांसमोर तुझी माफी मागतो. काय करताय तुम्ही? आई, माझ्या वागण्यामुळे फक्त मंजिरीला त्रास नाही झाला, तुम्हा सगळ्यांना त्रास झाला. आपल्या अख्ख्या घराचं वातावरण दूषित झालं.
तुझं बरोबर होतं. ज्या माणसाचा मी जन्मभर दुश्वास केला त्या माणसासारखाच मी वागत राहिलो. प्लीज माफ कर आई, मला माफ कर. सत्या प्रवास कर आता. आता आम्हाशी समजाशी रडवणार आहेस का तू? शाले बघितलंस, मी सांगितलं होतं ना तुला माझं सत्य वाईट नाही ग. मनानं लई चांगला आहे बघ. चांगली नव्हती ती परिस्थिती, तो काळ. पण आता आता समज चांगलं होणार आहे. आता या घरात सुख नांदणार आहे पोरात. काय झालं असं काय बघताय तुम्ही माझ्याकडे? खूप वेळ लागला ना. आय काय ना, आज खूप गोष्टींसाठी देवाचे आभार मानायचं होतं मला. आता जेव्हा मी देवासमोर उभा राहीन तेव्हा मलाही खूप वेळ लागणार आहे, कारण मला माझ्या बऱ्याच चुकांसाठी माफी मागायची देवाकडे. मी आता जेव्हा विचार करतो तेव्हा मागच्या वर्षातला एक एक क्षण जेव्हा आठवतो ना, म्हणजे जेव्हा मी तुझ्याशी सॉरी. प्लीज हे सारखं सारखं माफी मागणं बंद करा तुम्ही. आता आपल्यात माफी हा शब्द कधीच येणार नाही. Thank you.
येतो मी. तुम्ही बाहेर बाहेरचं दार नीट लावलंय की नाही ते बघून येतो. बद्दल काय आशिष? आशिष प्रिया, प्रिया हे बघ, मला कळतंय की तुला खूप त्रास होतोय. आपल्या घरात अचानक हे जे काही आनंदाचे वारे व्हायला लागले ते बघून आली आम्ही. या ग, ह्या सगळ्या प्रकारात तुझी काय हालत झाली आहे बघतीयस का? प्लीज माझं ऐक आता तरी. हे सगळं सोडून दे आता. तू सुहासशी लग्न कर आणि सुखी हो. स्वतःचं स्वतःचं आयुष्य नीट जग. प्लीज ऐक माझ. ए, तोंड बंद ठेव तुझं. अग प्रिया, मी तुझ्या भल्यासाठी बोलतीये, तुझ्या लक्षात येत नाहीये का? माझं भलं कसं ते मला माहिती. हाच हाच हट्टीपणाला नडणार आहे तुला एक दिवस. कळत नाहीये का काय चाललंय ते? काय अवस्था करून घेतलीये स्वतःची? तोंड बघ एकदा जरा आरशात जाऊ. कुणाचं तरी खून करून आल्यासारखी दिसतीयस तू. उद्ध्वस्त भकास काहीतरी बसतीयस मगासपासनं. हो, मीच केला खून. मी खून केला त्याचा. मी आशिषला मारून टाकलो. मी खून केला त्याचा. शांत बस, शांत बस. खून केला. प्रिया, प्रिया एक मिनिट शुद्धीवर ये. उगाच काहीतरी वेड्यासारखं बोल. मी वेड्यासारखं नाही बोलत नेत्र. तुला नाही माहिती मी खरंच मारून टाकलं त्याला. मी स्वतःच्या हाताने मारला. मीचा खून केला. प्रिया, प्रिया प्लीज ऐक तेच का? ऐक ऐक हे बघ, हे बघ. उगाच काहीतरी वेड्यासारखं बोलून ऐक. कळतंय तुला त्रास होतोय पण हे बघ, ऐक माझं ऐकलं. हे बघ, सत्यजित दादा आत्ता मंजिरीवर संशय घेत नाहीयेत. पण याचा अर्थ त्यांचा संशय स्वभाव बदलला असा होत नाही की नाही बाळा? हा ऐक, तू चुकून काहीतरी वेड्यासारखं बोलशील त्यांच्या समोर आणि त्यांना खरं वाटलं ना तर किती प्रॉब्लेम होईल कळतंय का तुला? हा तू तू अजिबात वेड्यासारखं बोलू नकोस कुणासमोर. हा कळतंय तुला? अजिबात हे परत कुणासमोर हे बोलायचं नाही. हा काय उगाच वेड्यासारखं? हे बघ, सांभाळ स्वतःला. हा काळजी घे, मी आहे. हा तू काळजी घे. चालेच.